बिग बॉस मराठी पर्व 4 सुरू होऊन 4 ते 5 दिवस झाले असून घरात अनेक वाद निर्माण झाले. अशातच एक नवीन प्रश्न बिग बॉसच्या घरात सुरू झाला आहे. तर घरात अपूर्वा, अक्षय, रोहित आणि रुचिरा पप्पू विषय बोलताना दिसले. हे चौघे घरातील कोणा एका सदस्याला पप्पू म्हणून संबोधताना दिसत आहेत. अगदी कमी कालावधीत बिग बॉसच्या घरात गट पडताना दिसत आहेत. अपूर्वा म्हणताना दिसते की माझी मनापासून इच्छा आहे की पप्पूकडे किचनचं काम द्यावं. त्यावर अक्षय म्हणाला, अपूर्वा तू चूक आहेस. किचनचं काम म्हणजे जेवण वगैरे उत्तम व्यक्तीला दिलं पाहिजे. पप्पूला साफसफाईचंच काम दिलं पाहिजे. त्यावर अपूर्वा पप्पू द भांडी घाशा असं आपण त्याला नाव देऊयात असं म्हणते. कारण हा पप्पू येतो, डिनर टेबलवर खातो आणि तसाच निघून जातो. तेव्हा रोहित सुद्धा त्यांच्या या मताला दुजोरा देतो. तर अक्षय आणि अपूर्वाचं निखिल, किरण आणि प्रसाद सोबत भांडण झालं असल्याने पप्पू यांच्यापैकीच एक असावा अशी शंका आहे. मात्र घरातील सदस्यांपैकी कोण पप्पू असेल असं तुम्हाला वाटतंय हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.